सगळ्यात वेगवान विश्वसनीय आपल्याला निकाल पाहायला मिळणार आहे साम टीव्हीवरती। आताची मोठी बातमी आहे ती म्हणजे निकाल मोजणीला मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी कल सुरू होतील गुजरात हिमाचलमध्ये मतमोजणीलाही सुरुवात झालेली आहे आणि मग आपल्याला कल पाहायला मिळतील। आपल्याला कल्पना आहे की पहिल्या तासाभरात तर कल दिसतात, दोन तासामध्ये कल स्पष्ट होतात आणि तीन तासानंतर निकालाची कल्पना येऊ लागते। त्यामुळे आता तरी आपल्याला फक्त सगळ्यांना शुभेच्छा देणं, एक चांगली सकाळ झालेली आहे, सगळ्या राजकीय पक्षांना शुभेच्छा देणं एवढंच आपल्या हातात आहे। एक मात्र नक्की की या निवडणुकी या दोन्ही राज्यांच्या निवडणुका अनेक अर्थानं महत्त्वाच्या आहेत, खास करून गुजरात। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा झालेली आहे, मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत, कालच दिल्लीच्या महापालिकेवरती आपचा झेंडा फडकलेला आहे, आपला पंजाबमध्ये यश मिळालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि खास करून 2017 निवडणुकीत भाजपला दम धावत पळत सत्ता गाठावी लागली होती, त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या बाल्यकिल्ल्यात काय होणार, सगळ्यांचं लक्ष गुजरातकडे आहे। गुजरात मधून नरेंद्र मोदी येतात, आपल्याला कल्पना आहे, अमित शाह सुद्धा गुजरातचेच आहेत आणि त्यामुळे प्रश्न इथे सत्ता आणण्याचा नाहीये, प्रश्न इथे पुन्हा सत्तेत भाजप येण्याचा नाहीये। किती लीड घेणार, आकडेवारी 100 पलीकडे जाणार का, हा मुद्दा आहे आणि त्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे ही निवडणूक आणि तिचा हा निकाल। गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार आहे असं हार्दिक पटेल म्हणाले आहेत। हार्दिक पटेल आतापर्यंत भाजपचे विरोधक होते, आता ते नुकतेच भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे। भाजपला 135 ते 145 जागा मिळणार असं हार्दिक यांचं मत आहे। गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार असा विश्वास पटेल यांना वाटतोय। हार्दिक पटेल यांचा हा विश्वास खरा ठरणार का, याबद्दल मात्र आता थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे। बघूयात काय म्हणाले हार्दिक पटेल। गुजरात में जिस हिसाब से सुशासन कायम किया और लोगों को सुरक्षा और सलामती देना दिया है, तो निश्चित रूप से इस चुनाव में भी बड़े मार्जिन के साथ भारतीय जनता पार्टी का विजय होगा और गुजरात में जो विजय होगा वो आने वाले 25 साल का गुजरात कैसा होगा वो तय होने वाला है। विरमगाम से भी हमारी जीत होगी और निश्चित रूप से इस चुनाव ने लोकतंत्र के जो मायने थे उसको मजबूत करने का काम किया।